राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांच्या अडचणी वाढू शकतात. मुश्रीफांच्या मुलांच्या अटकपूर्व जामिनाला ईडीनं विरोध दर्शवलाय. काल झालेल्या सुनावणी दरम्यान ईडीनं लेखी उत्तर सादर करत जामिनाला विरोध केला. अटकपूर्व जामीन दिला तर तपासावरती त्याचे परिणाम होतील असा युक्तिवाद ईडीनं न्यायालयात केलाय. विजय केसरकर आपल्यासोबत आहेत. विजय, अगदी थोडक्यात हे सगळं प्रकरण काय आहे आणि जामीन नाकारल्यामुळे अडचणी कशा वाढतात? ज्ञानदा, ज्या पद्धतीनं हसन मुश्रीफ यांच्या घरावर आधी आणि त्याच्यानंतर त्यांची जी सत्ता आहे त्या जिल्हा बँकेवर ईडीनं छापा टाकल्यानंतर हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव आहेत त्यांनी कोर्टामध्ये म्हणजे जामिनासाठी अर्ज केला होता अटकपूर्व जामिनासाठी, मात्र त्याला ईडीनं विरोध केलेला आहे कारण याचा तपासावर परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर नाविद मुश्रीफ यांनी देखील तपास करताना सहकार्य केलं नसल्याचा ठपका देखील या ठिकाणी ईडीनं ठेवलेला आहे. त्यामुळे आता एकूणच जर बघितलं तर हसन मुश्रीफ असतील किंवा त्यांचे चिरंजीव असतील यांच्या अडचणीत वाढ होताना पाहायला मिळते. ज्ञानदा, धन्यवाद विजय या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.